गोरेगावातील व्यावसायिक अपहरण प्रकरणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयामध्ये किडनॅपिंगची घटना घडली आहे, त्यामुळे आमदार प्रकाश सुर्वेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे. व्यावसायिक अपहरण प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. असे खोटे गुन्हे दाखल केलं आहे, हे खोटं बोलत आहेत, हे स्वतः खोटं बोलत आहेत. यांचे उद्योगधंदेच अनेक वर्ष ते आहेत आणि माझं तर असं म्हणणं आहे, या शिकलेल्या मुलाला वडिलांच्या ह्याच्यामुळे अतिशय वाईट ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे. आणि सगळ्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही SRAमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये बघा, ह्यांची दादागिरी. आमचं सामान मटेरियल घेतलं पाहिजे, आमचं लोकन घेतलं पाहिजे, आमचं सिमेंट घेतलं पाहिजे, आमच्या विटा घेतल्या. नाही घेतलं तर त्याला कशा तऱ्हेने सरळ करायचं हे त्यांच्या ऑफिसमध्ये आणलं जातं. त्यांच्या असं लोकं म्हणतात, टॉर्चर रूम आहे त्यांच्या आजूबाजूला कुठे, तिकडे नेलं जातं, त्याला फटकवलं जातं आणि जे पाहिजे ते करून घेतलं जातं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.